नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक रमेश सातपुते सर, उमंग यशवंत करियर अकॅडमी, ठाणे दादर पनवेलमध्ये आपणा सर्व विद्यार्थ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, आगामी पोलीस भरती असेल, राज्य उत्पादन शुल्क भरती असेल किंवा याच्या पुढे होणारी जी जेल पोलीसची भरती आहे, कारागृह पोलीसची जी भरती आहे, या भरतीसाठी अतिशय महत्त्वाचा असणारा जो विषय आहे तो म्हणजे विद्यार्थी मित्रांनो संपूर्ण मराठी व्याकरण. आणि संपूर्ण मराठी व्याकरणामध्ये जो आता क्रायटेरिया जो चेंज होतोय, पूर्वी आपण छाती ठोकपणे 100% सांगायचो की संपूर्ण मराठी व्याकरण हे पोलीस भरतीसाठी 25 मार्क्सला विचारलं जाईल, परंतु आता मराठी व्याकरण असू दे, गणित असू दे किंवा बुद्धिमत्ता असू दे, 25 25 25 असे आपण 75 मार्क्स पकडत होतो. परंतु 2023 जर पोलीस भरतीचा जर आपण विचार केला तर जी के या विषयावरती जास्तीत जास्त प्रश्न विचारलेले आहेत. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओच्या सुरुवातीला सांगतो, सगळे विषय हे तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाचे आहेत, मग गणित असू दे, बुद्धिमत्ता असू दे, मराठी व्याकरण असू दे किंवा हा जी के हा विषय असू दे, सगळे विषय तुम्हाला करणं हे बंधनकारक आहे. त्याच्यासाठी पाठ्यपुस्तकांचा अभ्यास करणं हे बंधनकारक आहे. शिवाय विद्यार्थी मित्रांनो, आतापर्यंत झालेल्या ज्या प्रश्नपत्रिका आहेत पोलीस भरतीच्या, त्या पोलीस भरतीच्या प्रश्नपत्रिकांचा अभ्यास करणं हे तुम्हाला खूप आवश्यक आहे. कारण विद्यार्थी मित्रांनो 70% प्रश्न हे तेच पुन्हा 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 विचारले जातात. उरतो प्रश्न विद्यार्थी मित्रांनो चालू घडामोडीचा, आणि चालू घडामोडीचा सुद्धा तुमचा दररोजच्या दररोज अभ्यास असणं हे अतिशय आवश्यक आहे, महत्वाचं आहे. आणि त्या दृष्टिकोनातून फक्त केवळ कोणता एक विषय महत्वाचा नाहीये, तर सर्व विषय हे महत्वाचे आहेत हे सांगून मी आजच्या व्हिडिओला सुरुवात करतो. आणि संपूर्ण मराठी व्याकरणामध्ये आज आपण विद्यार्थी मित्रांनो पाहणार आहोत की या ठिकाणी जो मराठी व्याकरणाचा पाया मांडला जातो, आणि मराठी व्याकरणाचा पाया म्हणजे दुसरं तिसरं काय नसून ज्याला आपण म्हणतो शब्दांच्या जाती. विद्यार्थी मित्रांनो मराठी व्याकरणाचा जर पाया जर का असेल तर तो आहे शब्दांच्या जाती. आणि ज्या विद्यार्थ्यांच्या शब्दाच्या जाती या परफेक्ट आहेत त्याला संपूर्ण मराठी व्याकरणामध्ये विद्यार्थी मित्रांनो पैकीच्या पैकी मार्क्स मिळवायला कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाहीये. परंतु काही टॉपिक असे आहेत की ज्यासाठी तुम्हाला शिकवण्याची आवश्यकता नाहीये, जे तुम्ही स्वतः सेल्फ स्टडी करू शकता. मग असे टॉपिक विद्यार्थी मित्रांनो कोणते ते मी सुरुवातीला अगोदर सांगून देतोय, ज्यामध्ये तुम्हाला सेल्फ स्टडी म्हणून समानार्थी शब्द करायचे आहेत, विरुद्धार्थी शब्द करायचे आहेत, वाक्यप्रचार करायचे आहेत, म्हणी करायचे आहेत, शब्द समबद्दल एक शब्द तुम्हाला करायचा आहे, अलंकारिक शब्द करायचे आहेत, ध्वनिदर्शक शब्द तुम्हाला करायचे आहेत. आणि एवढंच नव्हे तर त्या शब्दाच्या जातीमधला जो पहिला प्रकार आहे नाम आणि नामाचे प्रकार, त्याच्यामध्ये जाऊन विद्यार्थी मित्रांनो नामाचं लिंग असेल, नामाचं वचन असेल, नामाची विभक्ती असेल, सामान्य रूप असेल, हे घटक हे विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला स्वतःला करावायचे आहेत. आम्ही तर ते शिकवणार असोत तुम्हाला, त्याच्याबद्दल नो डाऊट, परंतु सेल्फ स्टडी म्हणून तुमचा जो शब्द संग्रह आहे हा शब्द संग्रह होणं विद्यार्थी मित्रांनो खूप गरजेचं आहे. मी व्हिडिओच्या सुरुवातीला तुम्हाला सांगेल, जर तुम्ही आतापासून टार्गेट जर ठरवलं तर मराठी व्याकरणामध्ये 10 दररोज तुम्हाला करावायचे आहेत वाक्यप्रचार, 10 दररोज तुम्हाला करायचे आहेत म्हणी, 10 दररोज तुम्हाला करायचे आहेत समानार्थी शब्द, 10 दररोज तुम्हाला करायचे आहेत विरुद्धार्थी शब्द, 10 दररोज तुम्हाला करायचे आहेत शब्द समूहाबद्दल एक शब्द, शब्द समूहाबद्दल एक शब्द, एक शब्द, असे किमान एक 10 टॉपिक तरी तुमचे दररोजच्या दररोज विद्यार्थी मित्रांनो व्हायला पाहिजेत. मग अलंकारिक शब्द असेल, ध्वनिदर्शक शब्द असेल, प्राणीदर्शक शब्द असेल, साहित्यिक आणि त्यांची टोपण नावं असेल, ग्रंथ असेल, कथा कादंबऱ्या असतील, त्यांचे जे लेखक आहेत, हे तुम्हाला स्वतः विद्यार्थी मित्रांनो करायचंय. गेली 24 वर्षाच्या माझ्या या स्पर्धा परीक्षेच्या अनुभवामध्ये ज्या विद्यार्थ्यांचा शब्द संग्रह अगदी मजबूत असतो, शब्द संग्रहाचा ज्याचा अभ्यास असतो, त्या विद्यार्थ्याला मराठी व्याकरण विद्यार्थी मित्रांनो अजिबात अवघड जात नाहीये. एक आणि एक मार्क्स तुम्हाला मिळतो ही माझी 100% तुम्हाला ग्वाही आहे. शिवाय आपण जे घटक आहोत, आपण 30 घटक तर शिकवणारच आहोत, म्हणजे अगदी जर आपण म्हंटल तर पहिला जो घटक आहे भाषा, भाषेचा उगम, विकास आणि व्याकरण असेल, वर्णमालिका असेल,
त्याचबरोबर त्या ठिकाणी संधी आणि संधीचे प्रकार असतील, प्रयोग आणि प्रयोगाचे प्रकार असतील, समास आणि समासाचे प्रकार असतील, अलंकार आणि अलंकाराचे प्रकार आहेत, रस आणि रसाचे प्रकार आहेत, शब्दशक्ती आणि शब्दशक्तीचे प्रकार आहेत, शब्दसिद्धीचे प्रकार आहेत. जेवढं काही व्याकरण आहे, जेवढं काही व्याकरण आहे ते विद्यार्थी मित्रांनो आम्ही तर तुम्हाला शिकवणारच आहोत. जास्तीत जास्त या व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला खूप चांगलं देण्याचा प्रयत्न करणार आहोत. फक्त तुमची एक जबाबदारी आहे की दररोजचा अभ्यास तुम्हाला दररोज करावा लागेल. कारण येत्या डिसेंबरमध्ये ही आपली पोलीस भरतीची घोषणा किंवा जाहिरात निघण्याची शक्यता आहे आणि आपल्याकडे कमीत कमी फक्त आणि फक्त किती महिने राहिले, चारच महिने राहिले. 2 महिने आपल्याला रिव्हिजनसाठी जाणार आहेत, 4 महिन्यामध्ये आम्ही संपूर्ण मराठी व्याकरणचा पोर्शन हा तुम्हाला या माध्यमातून पूर्ण करून देण्याची मी हमी देतो साध्या सरळ आणि सोप्या भाषेमध्ये. चला तर विद्यार्थी मित्रांनो मग आजचा आपण पहिला महत्वाचा घटक पाहणार आहोत, ज्या घटकाचं नाव आहे शब्दांच्या जाती. हा आपण मराठी व्याकरणाचा पाया मानत असतो आणि शब्दाच्या जाती शिकत असताना विद्यार्थी मित्रांनो अगोदर आपणास हे माहिती पाहिजे की शब्द कशास म्हणतात. आणि बघा विद्यार्थी मित्रांनो तुम्ही जर आजपर्यंत पाहिलं तर मराठी व्याकरणामध्ये अनेक 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 व्याख्या सुद्धा विचारलेल्या आहेत. प्रयोग म्हणजे काय विचारलं, समास म्हणजे काय विचारलं, अलंकार म्हणजे काय विचारलं, ओके विशेषण कशाला म्हणतात हे विचारलं, सर्वनाम कशाला म्हणतात हे विचारलं, क्रियापद कशाला म्हणतात हे विचारलं. म्हणजे मराठी व्याकरणामध्ये प्रत्येक टॉपिकमध्ये तुम्हाला शब्दांच्या जाती असो किंवा इतर कुठलाही घटक असू दे व्याख्या करणं हे विद्यार्थी मित्रांनो खूप खूप आवश्यक आहे. तिथे सुद्धा तुमचा एकही मार्क जाता कामा नये म्हणून आपण या ठिकाणी शब्दाच्या जाती शिकत असताना सर्वप्रथम आपण पाहतोय शब्द म्हणजे काय. काय पाहतोय विद्यार्थी मित्रांनो आपण शब्द म्हणजे काय, तर या ठिकाणी मी जर असा शब्द लिहिला लानिमु, शब्द मी काय लिहितोय लानिमु. आता लक्षात घ्या हा लानिमु हा आपण शब्द लिहिला आपण याला खऱ्या अर्थाने शब्द म्हणू शकतो का, नाही म्हणू शकत. का नाही म्हणू शकत, तर त्याच्यासाठी मला अगोदर या ठिकाणी त्या शब्दाची व्याख्या बघावी लागेल. अगदी छोट्या 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 बेसिक पासून मी तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहोत, या ठिकाणी शिकवणार आहोत. लानिमु हा अर्थपूर्ण शब्द होत नाहीये आणि म्हणून आम्ही त्याला शब्द म्हणू शकत नाहीये. मग नेमकं शब्द म्हणजे काय, शब्दाची व्याख्या का होते हे आम्हाला पाहणं अतिशय आवश्यक आहे. मग आपण विद्यार्थी मित्रांनो सर्वप्रथम शब्द कशाला म्हणतात हे आपण पाहूया. तर शब्द म्हणजे काय, तर ठराविक क्रमाने, ठराविक क्रमाने केलेली अर्थपूर्ण रचना, केलेली अर्थपूर्ण रचना म्हणजे विद्यार्थी मित्रांनो ज्याला आपण म्हणतो शब्द. शब्द कशाला म्हणायचं आहे, तर ठराविक क्रमाने केलेली अर्थपूर्ण रचना म्हणजे शब्द. मी लिहिताना थोडं फास्ट लिहितो पण तुम्ही समजून घ्या माझं बोलणं, माझी भाषा ही अतिशय साधी सरळ आणि सोपे जी तुम्हाला अतिशय काही क्षणामध्ये सुद्धा समजू शकते. म्हणून जरी लिखाणाच्या माध्यमातून मी रनिंग लिपी लिहित असेल तरी सुद्धा ती तुम्ही व्याख्येच्या माध्यमातून समजून घ्या. शब्दाची आपण व्याख्या पाहतोय, शब्द कशाला म्हणायचं, तर ठराविक क्रमाने केलेली जी अर्थपूर्ण रचना आहे तिला शब्द असे म्हणतात. कशाला शब्द म्हणतोय आपण, तर ठराविक क्रमाने केलेली जी अर्थपूर्ण रचना आहे ती शब्द असे म्हणतात. परंतु मगाशी जो आपण शब्द लिहिला विद्यार्थी मित्रांनो लानिमु, काय लिहिला मी लानिमु, पण याच्यामधलं जर मी पहिलं अक्षर घेतलं मु, दुसरं अक्षर घेतलं ला आणि तिसरं अक्षर घेतलं नी, तर काय तयार झालं विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी मुलांनी. कोणता शब्द तयार झाला, मुलांनी. परंतु या ठिकाणी आपण त्याचा ठराविक क्रम लावला, ठराविक क्रम लावला आणि मी पहिलं अक्षर कोणतं घेतलं मु, दुसरं अक्षर कुठलं घेतलं ला कारण त्याच्यावर ते अनुस्वर आहे म्हणून बोललो, आणि तिसरं अक्षर आपण कुठलं घेतलं नी. म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो आपली व्याख्या काय सांगते, तर ठराविक क्रमाने केलेली जी अर्थपूर्ण रचना आहे आणि आपण जी रचना केली ती कशी रचना केली आहे, अर्थपूर्ण, आणि म्हणून याला आपण काय म्हणतो शब्द. पहिली व्याख्या लक्षात आली, शब्द कशाला म्हणायचंय, तर ठराविक क्रमाने केलेली अर्थपूर्ण रचना, ज्या अर्थपूर्ण रचनेला आपण विद्यार्थी मित्रांनो शब्द असं म्हणतो.
ही पहिली व्याख्या झाली. दुसरी व्याख्या सुद्धा तुम्हाला अनेक वेळा परीक्षेला सुद्धा विचारलेले. मी कधी कधी माझ्या बोलण्यामध्ये माझं शिकवताना तुमच्या हे लक्षात येईल. मी असं म्हणतो, दिस क्वेश्चन इट इज अ व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन फॉर अवर एक्झाम. याच्या पाठीमागचं कारण काय विद्यार्थी मित्रांनो, तर अशा प्रकारचे प्रश्न हे या अगोदर तुम्हाला पोलीस भरतीला विचारलेले असतात किंवा कुठल्याही स्पर्धा परीक्षेला विचारलेले असतात. हे जे मराठी व्याकरण आपण घेतो विद्यार्थी मित्रांनो, पोलीस भरती पुरता आपण मर्यादित घेत नाही आहोत. जी राज्य उत्पादन शुल्काची भरते, पुढे जाऊन कारागृह पोलीसची भरते, काही दिवसानंतर ग्रामसेवकची भरती निघू शकते, किंवा इतर कुठल्याही सरकारी नोकरीसाठी तुम्हाला मराठी व्याकरण हे आहेच आहे. मग पोलीस भरतीच्या माध्यमातून असू दे, सरळ सेवेच्या माध्यमातून असू दे, किंवा एमपीएससीच्या माध्यमातून असू दे, आणि म्हणून आपण अगदी बेसिक पासून आपण टॉप लेवल पर्यंत विद्यार्थी मित्रांना आम्ही तुम्हाला शिकवणार आहोत. फक्त तुमचं काम आहे की या व्हिडिओच्या माध्यमातून जे काही तुम्हाला मराठी व्याकरण तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आम्ही प्रामाणिक प्रयत्न करतोय, त्याच्यासाठी तुम्हाला दररोजच्या दररोज हे रिव्हिजन विद्यार्थी मित्रांनो करावं लागेल. आपण पहिली व्याख्या पाहिली शब्दाच्या जातीमध्ये. शब्द म्हणजे काय? तर ठराविक क्रमाने केलेली अर्थपूर्ण रचना. दुसरी व्याख्या आपल्याला काय करता येईल? तर अक्षरांच्या अर्थपूर्ण समूहाला, माफ करा जरा व्हाइट बोर्ड वरती पेन व्यवस्थित नाही लिहित आहे, अक्षरांच्या अर्थपूर्ण समूहाला शब्द असे म्हणतात. ओके, बघा मी थोडासा पेन चेंज करण्याचा प्रयत्न केलाय. पुन्हा एकदा मी व्याख्या फळ्यावरती परत लिहितो. पहिली आपण पाहिली ठराविक क्रमाने केलेली अर्थपूर्ण रचना. दुसरी व्याख्या आपण विद्यार्थी मित्रांना पाहतोय अक्षरांच्या, गुड, हा पा छान लिहितोय, अक्षरांच्या अर्थपूर्ण समूहाला, थोडा व्हाइट बोर्डचा प्रॉब्लेम आहे विद्यार्थी मित्रांनो समजून घ्या, अक्षरांच्या अर्थपूर्ण समूहाला सुद्धा आपण काय म्हणतो? अक्षर. काय म्हणतोय? अक्षर. कशाला अक्षर म्हणायचं आहे? अक्षरांच्या अर्थपूर्ण समूहाला, अक्षरांच्या अर्थपूर्ण समूहाला आपण काय म्हणतोय? शब्द असं म्हणतोय. जे शब्दाची दुसरी व्याख्या काय केली? अक्षरांच्या अर्थपूर्ण समूहाला काय म्हणतात? शब्द असे म्हणतात. आणि म्हणून मी पहिलं अक्षर या ठिकाणी घेतलं होतं मु, दुसरं घेतलं ला, आणि तिसरं घेतलं नी. हे झालं बाळांनो, पहिलं मु हे अक्षर आहे, ला हे अक्षर आहे, नी हे अक्षर आहे, आणि अक्षर मिळून काय तयार होतं विद्यार्थी मित्रांनो? तर शब्द. आणि ते सुद्धा शब्द तयार होतो, परंतु रचना कशी होती? अर्थपूर्ण. रचना कशी होते? अर्थपूर्ण. म्हणून अक्षरांच्या अर्थपूर्ण समूहाला सुद्धा आपण शब्द असं म्हणतो. शब्दाच्या दोन व्याख्या पाहिल्या. एक, ठराविक क्रमाने केलेली अर्थपूर्ण रचना म्हणजे जिला आपण म्हणतो शब्द, आणि अक्षरांच्या अर्थपूर्ण समूहाला सुद्धा विद्यार्थी मित्रांना आपण शब्द असं म्हणतो. ही झाली शब्दाची व्याख्या. मग या शब्दाच्या जातीमध्ये विद्यार्थी मित्रांनो, शब्दाच्या जातीमध्ये शब्दाचे दोन प्रकार पडतात. यामध्ये विशेषतः आम्हाला सांगावं लागेल, एक आहे विकारी शब्द. हे कोणता शब्द आहे? विकारी शब्द. आणि दुसरा आहे अविकारी शब्द. पहिला कोणता सांगितला? विकारी शब्द. आणि दुसरा कोणता आपण सांगतोय? अविकारी शब्द. विद्यार्थी मित्रांनो, कधी कधी तुम्हाला असंही विचारलं जाऊ शकतं, विकारी शब्द कशाच म्हणतात? खालीलपैकी कोणत्या विधानाशी आपण सहमत आहात? कोणत्या पर्यायाशी तुम्ही आपण सहमत आहात? आणि कधी कधी व्याख्येच्या रूपामध्ये सुद्धा तुम्हाला अशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात. शब्दाच्या जातींमध्ये शब्दाचे दोन प्रकार शिकत असताना त्यामध्ये आपण पाहतोय विकारी शब्द, दुसरा आपण पाहतोय अविकारी शब्द. मग विकारी शब्द म्हणजे विद्यार्थी मित्रांनो काय, हे अगोदर मला माहीत असणं खूप गरजेचं आहे. विकारी शब्द कशाच म्हणतात हे पाहणं महत्वाचं आहे, की ज्या शब्दांमध्ये लिंग वचन पुरुष, ज्या शब्दांमध्ये लिंग वचन पुरुष विभक्ती इत्यादीनुसार विद्यार्थी मित्रांनो काय होतोय? बदल होतो. जर तुम्ही व्हिडिओ ऐकताना समोर तुमच्या जर तुमची वही पेन असेल आणि जर तुम्ही मी जे बोलते ते जर नोट डाऊन केलं तर अतिशय अधिक तुम्हाला ते सोप्या पद्धतीने लक्ष दे. कधी कधी व्हाइट बोर्ड सुद्धा काम करत नाही, ते देखील तुम्हाला समजून घ्यावं लागेल. असं नेहमीच नाही होणार आहे, पण तुम्ही समजून घ्या. काय सांगितलं? विकारी शब्दाची व्याख्या, की ज्या शब्दांमध्ये
लिंग वचन पुरुष विभक्ती यानुसार बदल होतो त्या शब्दाला आपण विकारी शब्द असे म्हणतो. विकारी शब्द कशाला म्हणायचं की ज्या शब्दांमध्ये लिंग वचन पुरुष यानुसार बदल होतो याला आम्हाला काय म्हणायचं आहे विकारी शब्द. इज इट क्लिअर? व्याख्या पुन्हा एकदा सांगतोय, लिंग वचन विभक्ती पुरुषानुसार किंवा पुरुष विभक्तीनुसार जर बदल होत असेल तर त्याला आपण म्हणतो येस आपण म्हणतो विकारी शब्द. तर विद्यार्थी मित्रांनो आपण विकारी शब्द म्हणजे काय ही व्याख्या आपण पाहत होतो. तर विकारी शब्द म्हणजे काय तर ज्या शब्दांमध्ये लिंग वचन पुरुष यानुसार बदल होतोय. मी अगदी शॉर्ट मध्ये विद्यार्थी मित्रांनो व्याख्या लिहिल. लिंग वचन पुरुष इत्यादीनुसार ज्या शब्दांमध्ये बदल होतात त्या शब्दांना आपण विद्यार्थी मित्रांनो काय म्हणतोय विकारी शब्द. विकारी शब्दाची व्याख्या पुन्हा एकदा सांगतोय, ज्या शब्दांमध्ये लिंग वचन पुरुष विभक्तीनुसार बदल होतो त्या शब्दांना आपण म्हणतो विकारी शब्द. तर हा बदल कसा होतो यांना आम्ही विकारी का म्हणतो हे आपण एका उदाहरणाच्या माध्यमातून समजून घेणार आहोत. ओके आता पहा या ठिकाणी मी उदाहरण देतोय. उदाहरण लिहित असताना तो मुलगा चांगला दिसतो. काय लिहिलं विद्यार्थी मित्रांनो उदाहरण आपण, तो मुलगा चांगला दिसतो. आता या उदाहरणामध्ये आपण काय करणार आहोत तर लिंग वचन पुरुष विभक्तीनुसार आपण बदल करणार आहोत. आणि जर बदल होत असेल तर आणि तरच आम्ही त्याला काय म्हणणार आहोत विकारी शब्द. इज इट क्लिअर? व्याख्या पुन्हा एकदा सांगतोय, लिंग वचन पुरुष विभक्तीनुसार जर बदल होत असेल तर त्या शब्दांना आपण म्हणतो विकारी शब्द. ओके आता विद्यार्थी मित्रांनो आपण उदाहरणाकडे जाऊया. तो मुलगा चांगला दिसतो. दहा विद्यार्थी मित्रांनो मराठी व्याकरणामध्ये लिंगाचे एकूण किती प्रकार पडत आहेत? तीन प्रकार. ओके बऱ्यापैकी विद्यार्थ्यांना माहिती असतं. म्हणाल सर तुम्ही काय अगदी लहान मुलांच्या सारखे प्रश्न विचारताय, आम्हाला लिंग म्हणजे काय माहितीये. परंतु विद्यार्थी मित्रांनो लिंगाची व्याख्या सुद्धा आपल्याला विचारली जाते. त्या नामाच्या लिंगामध्ये तो घटक आपण अतिशय डिटेलमध्ये पाहणार आहोत. पण इथे माहिती असू दे सर्वसाधारणपणे लिंगाचे एकूण तीन प्रकार पडत आहेत. एक आहे पुल्लिंग, दोन आहे स्त्रीलिंग आणि तीन आहे नपुंसकलिंग. लिंगाचे प्रकार किती विद्यार्थी मित्रांनो? तीन. कोणकोणते? पुल्लिंग, स्त्रीलिंग आणि नपुंसकलिंग. सर्वसाधारणपणे संपूर्ण मराठी व्याकरणामध्ये किंवा मराठी भाषेमध्ये लिंग ओळखण्यासाठी विशिष्ट अशी कोणतीही व्याख्या नाहीये. परंतु आम्ही सर्वसाधारणपणे म्हणतो तो म्हणजे पुल्लिंग लिंग, ती म्हणजे स्त्रीलिंग लिंगाला आणि ते म्हणजे नपुंसकलिंग. पण नॉन महाराष्ट्रीयन मुलांना थोडस तो तीच्या माध्यमातून तेच्या माध्यमातून हा घटक समजून घ्यायला थोडस अवघड जातो. परंतु अशी व्याख्याच कोणती नाहीये की जी मी तुम्हाला सांगू शकतो की लिंग ओळखण्यासाठी सर्वसाधारणपणे आपण हेच वापरतो की तो म्हणजे पुल्लिंग असेल, ती म्हणजे स्त्रीलिंग आहे आणि ते म्हणजे नपुंसकलिंग असं आपण सर्वसाधारणपणे लिंग मानतो. तर विद्यार्थी मित्रांनो इथे तो मुलगा काय म्हणला? तो मुलगा स्वाभाविकच आहे याचं लिंग या ठिकाणी काय असणार आहे? पुल्लिंग आहे. तो मुलगा म्हटलं आपण लिंग कुठलं आहे? पुल्लिंग आहे. पण याच्यामध्ये आपल्याला बदल करायचा आहे. तर ज्या वेळेला मी लिंगानुसार बदल करेल त्यावेळेला या ठिकाणी तोच का होणार विद्यार्थी मित्रांनो? ती. तोच काय झालं? ती. इथं मुलगाच काय झालं? मुलगी. लिंग बदललं आपण, या ठिकाणी मुलगा आहे तर काय झालं? मुलगी. चांगला या ठिकाणी जे विशेषण आहे चांगलाच आपण काय केलं? चांगली. आणि दिसतोच काय आहे? दिसते. दिसतोच दिसते. काय झालं या ठिकाणी? जो काय आम्ही बदल केला तो बदल आम्ही कशानुसार केला? लिंगानुसार. आणि लिंगानुसार बदल झाल्यामुळे पहिल्या वाक्यामध्ये बदल झाला तोच्या ठिकाणी ती झाला, मुलगाच्या ठिकाणी मुलगी झाला, चांगल्याच्या ठिकाणी चांगली झाला, दिसतोच्या ठिकाणी दिसते. म्हणजे जो बदल झाला तो कशानुसार झाला? लिंगानुसार. क्लिअर? ओके आता मी असं म्हटलं येस. तर जो बदल आम्हाला करायचाय तो वचनानुसार आपल्याला करायचा आहे बदल. वचनानुसार बदल करत असताना मला या प्रकारे सांगता यायला हवं की जर मी असं म्हटलं ते मूल
डोळ्यांनो ते मूल चांगले दिसते. मी ती मुलं म्हटली ती मुलं काय होतात चांगली दिसतात. आता पहा विद्यार्थी मित्रांनो ते मूल म्हटलं मी ते मूल ओके ते मूल म्हणजे ते कसं आहे विद्यार्थी मित्रांनो ते एकत मूल आहे ओके म्हणजे ते मूल हे एक वचन आलं आणि जेव्हा मी म्हटलं ती मुलं तेव्हा ते काय येतात अनेक वचने येतात म्हणजे जो बदल आपल्याला होताना दिसतोय तो कशानुसार झाला लिंगानुसार दुसरं आहे वचनानुसार आता तिसरं आपण म्हणतो पुरुषानुसार. या उदाहरणामध्ये सुद्धा ती मुलं चांगली दिसतात हे मी तुम्हाला तृतीय पुरुषी सर्वनामामध्ये मी सांगतोय की पुरुषवाचक सर्वनामाचे सुद्धा किती प्रकार पडतात तीन प्रथम पुरुष द्वितीय पुरुष आणि तृतीय पुरुष. प्रथम पुरुष आपण स्वतः अर्थी वापरतो ओके मी आम्ही आपण स्वतः. द्वितीय पुरुष आपण दुसऱ्या अर्थी वापरतो म्हणजेच त्या ठिकाणी तू तुम्ही आपण स्वतः. आणि तृतीय पुरुष आपण वापरतो तो पहिला दुसऱ्याला तिसऱ्याबद्दल माहिती सांगतोय तो ती ते त्या कमलवळांनो तो ती ते त्या. मी तुम्हाला माहिती सांगतोय की ती मुलं चांगली दिसतात म्हणजे इथे वचनानुसार पण बदल दिसतोय आणि इथे तुम्हाला पुरुषानुसार सुद्धा काय करतोय बदल दिसतोय. म्हणून असं म्हणतात की लिंग वचन पुरुष विभक्तीनुसार जर बदल होत असेल तर अशा शब्दांना आपण विकारी शब्द असे म्हणतो. कधी कधी आपण असं म्हणतो त्या मुलांना चांगले दिसायला काय होते आवडते ओके. आता त्या मुलांना म्हटलं की त्या ठिकाणी विभक्तीचा प्रत्यय कुठला लागतोय ना लागतोय ओके. म्हणजे बदल होताना हा लिंगानुसार होतोय हा वचनानुसार होतोय हा पुरुषानुसार होतोय हा विभक्तीनुसार होतोय आणि जो काही आपण बदल केला सध्या तो बदल आपण लिंग वचन पुरुषानुसार केला आणि त्याप्रमाणे आपण त्याची व्याख्या केली की जर लिंग वचन पुरुषाप्रमाणे जर बदल होत असेल तर त्याला आपण विद्यार्थी मित्रांनो विकारी शब्द असे म्हणतो. मग हा जो तोचा ती करत असताना माझा वेळ गेला मुलगाचा मुलगी लिहित असताना माझा वेळ गेला चांगल्याचा चांगली लिहित असताना माझा वेळ गेला दिसतोच दिसते लिहित असताना माझा वेळ गेला याचाच अर्थ पुन्हा इथे एक नवीन प्रश्न तयार होतो की विकारी शब्दांना आपण कोणते शब्द म्हणून ओळखतो. तर विकारी शब्दांना आपण म्हणतो सव्यय शब्द. कोणते शब्द म्हणतो विद्यार्थी मित्रांनो आपण सव्यय. खालील पैकी कोणत्या शब्दांना सव्यय शब्द असे म्हणतात अशा प्रकारचा जर प्रश्न आला तर तुम्ही लक्षात ठेवा की विकारी शब्दांना आपण सव्यय शब्द असे म्हणतो कारण त्यांच्यामध्ये जो बदल करायला आहे तो बदल करायला विद्यार्थी मित्रांनो वेळ जातो. सव्यय व्यय म्हणजे काय जाणं वेळ जाणं आणि म्हणून या विकारी शब्दांना आम्ही सव्यय शब्द सुद्धा असं म्हणतो. मग विद्यार्थी मित्रांनो पहा पुन्हा एकदा मी व्याख्या सांगतो की ज्या शब्दांमध्ये लिंग वचन पुरुषाप्रमाणे विभक्तीनुसार बदल होतोय अशा शब्दांना आपण विकारी शब्द असे म्हणतो. विकारी शब्दांना सव्यय शब्द असे म्हणतात. क्लिअर ओके. मी या माध्यमातून तुम्हाला जास्तीत जास्त लवकरात लवकर हा संपूर्ण मराठी व्याकरणाचं पोर्शन कसा संपवता येईल हा माझा विद्यार्थी मित्रांनो प्रयत्न असेल. बऱ्याच दिवसानंतर विद्यार्थ्यांच्या आग्रहास्तव पुन्हा मी हे व्हिडिओ अपलोड करतोय कारण संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये या उमंग यशवंत करियर अकॅडमीच्या माध्यमातून आमचे असंख्य विद्यार्थी घरी बसून सुद्धा त्या ठिकाणी अभ्यास करत आहेत. ज्यांना महाराष्ट्रातून मुंबईमध्ये येणं शक्य नाहीये अशा विद्यार्थ्यांच्या पर्यंत हे मराठी व्याकरण पोहोचलं पाहिजे जेणेकरून येणाऱ्या भरतीमध्ये त्यांच्या अंगावरती वर्दी मिळाली पाहिजे. हा विद्यार्थी मित्रांनो आमचा प्रामाणिक प्रयत्न आहे आणि हा प्रामाणिक प्रयत्न अगदी भरतीच्या अगोदरच्या दिवसापर्यंत सुद्धा असेल. आम्ही रिव्हिजन लेक्चर घेणार आहोत आणि या रिव्हिजन लेक्चरमध्ये सुद्धा त्या रिव्हिजन लेक्चरचे व्हिडिओ सुद्धा आम्ही अपलोड करणार आहोत ओके. तर या ठिकाणी आपण जी व्याख्या पाहिली विकारी शब्दाची ती व्याख्या मी तुम्हाला पुन्हा पुन्हा सांगितलं ती तुम्ही एकदा दोनदा तीनदा जर ऐकली तर ती कायमस्वरूपी परफेक्ट होईल. आता आपल्याला काय करायचं तर या ठिकाणी तो तो या शब्दाची आम्हाला जात ओळखायचे. तुम्हाला अशा प्रकारचा प्रश्न आला अधोरेखित शब्दाची जात ओळखा अधोरेखित शब्दाची जात ओळखा तर अधोरेखित शब्द आपण कुठला केलाय तो. अर्थातच या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो तो या शब्दाची जात काय आहे सर्वनाम. तो या शब्दाची जात काय आहे सर्वनाम. आपण सर्वनाम कशाला म्हणतो तर नामाऐवजी वापरल्या जाणाऱ्या विकारी शब्दाला सर्वनाम असे म्हणतात.
सर्वनाम कशाला म्हणायचं आहे, नामाऐवजी वापरला जाणारा जो विकारी शब्द आहे तो मुलगा, ओके तो मुलगा, पण मला त्याचं नावच माहिती नाहीये, म्हणून या ठिकाणी त्याच्या नावाच्या ऐवजी जो शब्द वापरला आहे या ठिकाणी, जे अक्षर वापरलं या ठिकाणी त्याला आपण म्हणतोय सर्वनाम। म्हणजे तो या शब्दाची जात आहे सर्वनाम, त्याच्या पुढे मुलगा हा शब्द मी अधोरेखित करतोय, मुलगा या शब्दाची जात या ठिकाणी आहे नाम। काय नाम? आपण नामाच्या प्रकारात लगेच शिकणार नाही आहोत, पण मी पटकन याला नाम का म्हंटल, नामाच्या प्रकारामध्ये मी याला सामान्य नाम का म्हणणार, हे आम्हाला त्या टॉपिक मध्ये हळूहळू गेल्याच्या नंतर तिथेपर्यंत आपल्याला जायचंच आहे। नाम आणि नामाचे प्रकार सुद्धा आम्हाला शिकावायचे आहेतच विद्यार्थी मित्रांनो, पण या ठिकाणी मुलगा या शब्दाची जात आपण पहिली नाम, त्याचप्रमाणे या ठिकाणी हा जो चांगला हा शब्द आहे हा मी अधोरेखित केला आणि चांगला या शब्दाची जात आहे विद्यार्थी मित्रांनो विशेषण। मग म्हणणार सर तुम्ही सर्वनामाची व्याख्या सांगितली, ओके नामाऐवजी वापरल्या जाणाऱ्या विकारी शब्दाला सर्वनाम असे म्हणतात, ओके नामाची पुनरावृत्ती टाळणाऱ्या विकारी शब्दाला सुद्धा आपण काय म्हणतोय सर्वनाम म्हणतोय, सर्वनाम ही प्रतिनामे म्हणून आपण ओळखतो, हे सुद्धा आपल्याला सर्वनाम आणि सर्वनामाच्या प्रकारामध्ये पाहायचंच आहे। पण एखादी व्यक्ती आहे, एखादा वस्तू आहे, एखादा प्राणी आहे, त्याला दिलं गेलेलं जे वास्तविक नाम असेल किंवा काल्पनिक नाम असेल, त्या काल्पनिक नावाला देखील विद्यार्थी मित्रांनो आपण काय म्हणतोय नाम म्हणतोय। म्हणजे तर नाम या जातीची व्याख्या सुद्धा, शब्दाच्या जातीची व्याख्या सुद्धा आपल्याला स्पष्ट लक्षात येते की व्यक्ती वस्तू पदार्थ प्राणी यांना दिले गेलेले जे काही नाव असेल, ठेवलेल्या नावाला असेल, ते वास्तविक असेल किंवा काल्पनिक असेल, याला आपण काय म्हणतोय नाम। आणि नामाबद्दल, मुलगा या नामाबद्दल, मुलगा या नामाबद्दल, नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला विद्यार्थी मित्रांनो आपण काय म्हणतो विशेषण। म्हणजे हा जो अधोरेखित केलेला जो शब्द आहे चांगला, त्या चांगला या शब्दाची जात का आहे विशेषण। मग विशेषणाची व्याख्या, विशेषणाचे प्रकार हे तर आम्हाला पाहायचेच आहेत, ओके, परंतु या ठिकाणी विशेषण आपण कशाला म्हटलं तर नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या विकारी शब्दाला आपण काय म्हणतोय विशेषण। हा पुढचा शब्द मी अधोरेखित करतोय दिसतो, काय म्हटलं विद्यार्थी मित्रांनो अधोरेखित आपण शब्द केला दिसतो, दिसतो या शब्दाची जात आहे क्रियापद, दिसतो या शब्दाची जात काय आहे क्रियापद। मग विद्यार्थी मित्रांनो क्रियापद म्हणजे काय, क्रियापद म्हणजे काय तर वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या क्रियावाचक शब्दाला, वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या क्रियावाचक शब्दाला आपण काय म्हणतोय क्रियापद, काय म्हणतोय आपण क्रियापद। जर मी असं म्हणलं तो मुलगा चांगला, तो मुलगा चांगला, मी जर दिसतो हा शब्द उच्चारलाच नाही तर तो वाक्याचा अर्थ पूर्ण होत नाहीये, कारण क्रिया आहे दिसण्याची, तो कसा दिसतोय हे मला सांगता आलं पाहिजे, आणि दिसतो हा शब्द क्रियावाचक आहे आणि तो शब्द वाक्याचा अर्थ पूर्ण करतोय, आणि म्हणून आपण म्हणतो की वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या क्रियावाचक शब्दाला विद्यार्थी मित्रांनो आपण क्रियापद असे म्हणतो। पहा ना या ठिकाणी शब्दाच्या किती जाती आल्यात, तर चार आल्या, त्यामध्ये पहिली शब्दाची जात आली ती म्हणजे नाम, दुसरी शब्दाची जात आली सर्वनाम, तिसरी शब्दाची जात आली विशेषण, आणि चौथी शब्दाची जात आली तर काय आलं क्रियापद। या नाम सर्वनाम विशेषण क्रियापद यामध्ये लिंग वचन पुरुषाप्रमाणे विभक्तीप्रमाणे बदल होतो, आणि म्हणून आपण या विकारी शब्दाच्या एकूण किती जाती मानतो, तर विकारी शब्दाच्या एकूण जाती आहेत बाळांनो चार, किती जाती आहे चार। मग त्या कोण कोणत्या आहेत, तर एक आहे नाम, दोन आहे सर्वनाम, तीन आहे विशेषण, चार आहे क्रियापद। जर आपण प्रश्न विचारला खालील पैकी कोणत्या जातींना विकारी शब्द म्हणून ओळखता येईल, तर कोणत्या जातींना विकारी शब्द म्हणून आपल्याला ओळखता येते, नाम सर्वनाम विशेषण क्रियापद। काय म्हटलं विद्यार्थी मित्रांनो, नाम सर्वनाम विशेषण क्रियापद यांना आपण विकारी शब्दाच्या किती जाती म्हणतोय चार, आणि यांच्यामध्ये बदल करायला आपला वेळ जातो ना विद्यार्थी मित्रांनो, म्हणून वेळ जातोय, म्हणून या विकारी शब्दांना आपण काय म्हणतोय सव्यय।
आता पाहि या ठिकाणापर्यंत तुमच्या काय लक्षात आलं, शब्दाच्या जातींना सुरुवात करत असताना अगदी बेसिक पासून आपण शब्द म्हणजे काय पाहिलं, शब्द कशाला म्हणतात आम्ही पाहिलं, तर ठराविक क्रमाने केलेली अर्थपूर्ण रचना म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो जिला आपण काय म्हणतोय शब्द असं म्हणतोय. दुसरी व्याख्या पाहिली, अक्षरांच्या अर्थपूर्ण समूहाला विद्यार्थी मित्रांनो आपण काय म्हणतोय शब्द म्हणतोय. या शब्दाच्या जातीमध्ये शब्द किती प्रकारचे आहेत, तर दोन प्रकारचे आहेत, एक विकारी शब्द आणि अविकारी शब्द. आपण विकारी शब्दाची व्याख्या काय पाहिली, तर ज्या शब्दांमध्ये लिंगवचन पुरुषाप्रमाणे बदल होते त्या शब्दांना आपण विकारी शब्द म्हणतो. आणि विकारी शब्दाच्या जाती एकूण किती पाहिल्या आपण, तर चार पाहिल्या, नाम, सर्वनाम, विशेषण आणि क्रियापद. ओके, विकारी शब्दांनाच आम्ही परत म्हटलं असव्यय शब्द. कोणते शब्द म्हटले आपण, सव्यय शब्द. ओके, पुन्हा आम्हाला ज्यावेळेला नामाचे प्रकार बघायचे आहेत, सर्वनामाचे प्रकार बघायचे आहेत, विशेषणाचे प्रकार बघायचे आहेत, क्रियापदाचे प्रकार बघायचे आहेत, तेव्हा पुन्हा आपल्याला व्याख्या पाहायच्याच आहेत. परंतु व्यक्तिवस्तू पदार्थाला जर दिलेलं नाव असेल तर आपण जनरली म्हणतो ते नाम आहे. नामाऐवजी जर एखादा शब्द वापरला असेल तर त्याला आपण म्हणतो ते काय, सर्वनाम आहे. नामाबद्दल विशेष माहिती सांगत असेल तर आपण त्याला म्हणतो विशेषण. विशेषणाच्या व्याख्या अजून आहेत, त्या आपल्याला विशेषण प्रकारामध्ये आपल्याला पाहायचेच आहेत. आणि क्रियापद, वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा क्रियावाचक शब्द. तर विकारी शब्दाच्या जाती विद्यार्थी मित्रांनो किती झाल्या, चार. याचप्रमाणे आम्हाला अविकारी शब्द पाहावायचे आहेत. मग जसं आम्ही विकारी शब्दाची व्याख्या पाहिली तशीच आम्हाला विद्यार्थी मित्रांनो अविकारी शब्दाची सुद्धा व्याख्या पाहता पाहावी लागेल. मग फक्त बदल काय आहे, की ज्या शब्दांमध्ये लिंगवचन पुरुषाप्रमाणे बदल होत नाही, ज्या शब्दांमध्ये लिंगवचन पुरुषाप्रमाणे बदल होत नाही त्या शब्दांना आपण विकारी शब्द न म्हणता आपण त्याला अविकारी शब्द असे म्हणतो. का, तो बदलला मी बदलणार नाहीये. बदलणारे कोण आहेत, नाम, सर्वनाम, विशेषण आणि क्रियापद. न बदलणारे कोण आहेत ते आम्हाला आता उदाहरणाच्या माध्यमातून काय करायचंय पाहायचंय. ओके, आता विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी मी एक उदाहरण लिहितो. या उदाहरणावरून तुमच्या लक्षात येतं की ज्या शब्दांमध्ये लिंगवचन पुरुषाप्रमाणे बदल होत नाहीये याला आपण काय म्हणतोय, अविकारी शब्द. बदल होत नाहीये तर अविकारी, बदल होत आहे तर विकारी. मग उदाहरण पाहताना आपण असं पाहूया या ठिकाणी, तो हळू चालतो, तो हळू चालतो. मग तो मुलगा हळू चालतो असेल काही हरकत नाही, पण या ठिकाणी मी फक्त काय लिहिलं, तो हळू चालतो. आता इथे एका उदाहरणावरून विद्यार्थी मित्रांना आपण समजून घेऊ शकतो की ते लिंगवचन पुरुषाप्रमाणे त्या शब्दामध्ये बदल होत नसेल तर मग आपण त्याला म्हणतो अविकारी शब्द. ओके, मग पहा विद्यार्थी मित्रांनो, तो हे पुल्लिंग आहे. मगाशी सांगितल्याप्रमाणे लिंगाचे प्रकार किती आहेत, तीन आहेत, पुल्लिंग, स्त्रीलिंग आणि नपुंसकले. तो पुल्लिंग आहे, ती स्त्रीलिंग आहे. मी लिहिलं ती का होते, हळू चालतोच का होते, मुलांनो चालते, का होते चालते. पहा या ठिकाणी हळू या शब्दामध्ये, हळू या शब्दामध्ये विद्यार्थी मित्रांनो बदल झालेला दिसून येत नाहीये. तो हळू चालतो, ती हळू चालते, ते हळू चालतात. बघा आपण आदरार्थी, आदरार्थी वचन आपण त्याला म्हणतो आदरार्थी. ते हळू चालतायत, कदाचित एकापेक्षा जास्त असतील, कदाचित आपण आदरार्थ ते कदाचित एकटे असू शकतात. ओके, ते हळू चालतात. पण हळू हा शब्द विद्यार्थी मित्रांनो बदललेला नाहीये. म्हणजेच या ठिकाणी लिंगवचन पुरुषाप्रमाणे ज्या शब्दामध्ये बदल होत नाहीये याला आपण काय म्हणतोय, अविकारी शब्द. काय म्हणतो विद्यार्थी मित्रांनो, अविकारी शब्द. कशाला म्हणायचं, की ज्या शब्दामध्ये लिंगवचन पुरुषाप्रमाणे बदल होत नाहीये. इथे बदल हा कोणामध्ये झाला, हळू मध्ये बदल झालेला आपल्याला दिसून येत नाही. पण बदल झाला कोणामध्ये, तो, ती आणि ते, चालतो, चालते आणि चालतात. बदल झाला हा सर्वनामामध्ये, बदल झाला क्रियापदामध्ये, पण या शब्दामध्ये बदल झालेला नाहीये. मग नेमकं याला काय म्हणायचं, जिथे बदल होत नाही तो, तर ज्या शब्दांमध्ये लिंगवचन पुरुषाप्रमाणे बदल होत नाही त्यांना आम्ही अविकारी शब्द म्हणतो. आणि अविकारी शब्दाच्या सुद्धा विद्यार्थी मित्रांनो एकूण जाती या किती आहेत, तर त्या जाती आहेत विद्यार्थी मित्रांनो चार. विकारी शब्दाच्या जाती आपण किती पाहिल्या, चार पाहिल्या, नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद.
अविकारी शब्दाच्या जाती आपण किती पाहणार आहोत, चार पाहणार आहोत. त्यामध्ये पहिली जी जात आहे विकारी शब्दांच्या मध्ये, मी आता या ठिकाणी पाचवा आकडा टाकतोय. ओके, क्रिया विशेषण अव्यय, जिला आपण शब्दाची पाचवी जात आपण म्हणूया क्रिया विशेषण अव्यय. ओके, पुढे आहे शब्द योगी अव्यय, शब्द योगी अव्यय विराम चिन्हांमध्ये, चिन्हांच्या प्रकारामध्ये या चिन्हाचा अर्थ सुद्धा विचारला जातो, हे चिन्ह सुद्धा विचारलं जातं ज्याला आपण संक्षेप चिन्ह म्हणतो. आपण चिन्हांच्या प्रकारामध्ये हा सुद्धा घटक आपण पाहणार आहोत. ओके, शब्दाची सातवी जी जात आहे जिला आपण म्हणतो उभयान्वयी अव्यय, काय म्हणतो आपण उभयान्वयी अव्यय. आणि आठवी जी जात आहे जिला आपण म्हणतोय केवल प्रयोगी अव्यय. मग विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, विकारी शब्दाच्या जाती किती आहेत, चार. अविकारी शब्दाच्या जाती किती आहेत, चार. म्हणजेच या ठिकाणी अविकारी शब्दाची पाचवी जात कोणती आहे, क्रिया विशेषण अव्यय, ज्यामध्ये लिंग वचन पुरुषाप्रमाणे बदल होत नाहीये. ओके, तदनंतर सहावी जी शब्दाची जात आहे शब्दयोग्य अव्यय, या शब्दयोग्य अव्ययामध्ये सुद्धा लिंग वचन पुरुषाप्रमाणे बदल होत नाहीये. आपण शब्दयोग्य अव्यय कशाला म्हणतात हे सुद्धा आपण पाहणार आहोत, कारण शब्दयोग्य अव्ययांचे आम्हाला प्रकार सुद्धा शिकायचे आहेत, क्रिया विशेषण अव्ययचे आम्हाला प्रकार सुद्धा शिकायचे आहेत. ओके, तदनंतर उभयान्वयी अव्यय, यामध्ये सुद्धा विद्यार्थी मित्रांनो लिंग वचन पुरुषाप्रमाणे बदल होत नाहीये, आणि म्हणून आम्ही यांना अविकारी शब्द म्हणतो. जसं की पुढची येणारी जी जात आहे ती केवल प्रयोगी अव्यय, या शब्दाच्या जातीमध्ये सुद्धा लिंग वचन पुरुषाप्रमाणे बदल होत नाहीये. म्हणून बदल होत नाहीये, मला बदल करायला माझा वेळच जात नाहीये. ओके, त्या शब्दामध्ये बदलच करत नाही. तर विद्यार्थी मित्रांनो माहिती असू दे, या विकारी शब्दाच्या आपण चार जाती लिहिल्या, पण अविकारी शब्दांनाच, अविकारी शब्दाच्या चार जाती लिहिल्या, अविकारी शब्दांनाच आम्ही म्हणतो अव्यय. काय म्हणतो आम्ही, अव्यय. विकारी शब्दांना आपण म्हणलो सव्यय, अविकारी शब्दांना आपल्याला म्हणायचं आहे अव्यय. का? तर त्याच्यामध्ये बदल करण्यासाठी आमचा वेळ वाया जात नाहीये. मग काय समजलं तुम्हाला? तर विकारी शब्दाचे एकूण जाती किती आहे, चार. नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद. अविकारी शब्दाच्या जाती किती आहे, चार. त्या कोणकोणत्या आहेत? तर क्रिया विशेषण अव्यय, शब्दयोग्य अव्यय, उभयान्वयी अव्यय आणि केवल प्रयोगी अव्यय. अशा प्रकारे विकार्यानी अविकारी शब्द, विकार्यानी अविकारी शब्द मिळून शब्दाच्या एकूण जाती, शब्दाच्या जाती, शब्दाच्या जाती किती आहेत? तर शब्दाच्या जातीचे एकूण प्रकार पडतात, म्हणजेच ते किती आहेत बळांनो, आठ. शब्दाच्या जाती एकूण किती आहेत, आठ. दिस क्वेश्चन इट इज अ व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट फॉर अवर एक्झाम. मी असं का म्हणतो, तर 2023 भरतीमध्ये सुद्धा काही जिल्ह्यांमध्ये शब्दाच्या जातीवरती प्रश्न विचारला की शब्दाच्या जाती एकूण किती असतात. तर शब्दाच्या जाती एकूण विद्यार्थी मित्रांनो किती आहेत, तर त्या आहेत आठ. यांना आपल्याला विसरता कामा नाही. म्हणजे आठ जाती कोणत्या, क्रमाने पुन्हा आपण बोलूया. ओके, नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद, क्रिया विशेषण अव्यय, शब्दयोग्य अव्यय, उभयान्वयी अव्यय आणि केवल प्रयोगी अव्यय. अशा एकूण शब्दाच्या जाती विद्यार्थी मित्रांनो किती आहेत, आठ आहेत. जसं आपण नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापदाची व्याख्या पाहिली, तसंच आपण क्रिया विशेषणाची सुद्धा, क्रिया विशेषण अव्ययाची सुद्धा व्याख्या पाहणार आहोत. क्रियापदाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या अविकारी शब्दाला, क्रियापदाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या अविकारी शब्दाला आम्हाला काय म्हणायचं आहे, तर क्रिया विशेषण अव्यय. काय म्हणायचं आहे, क्रिया विशेषण अव्यय. हे आम्हाला पुन्हा एकदा प्रकारांमध्ये विद्यार्थी मित्रांनो शिकायचंच आहे. नामाला आणि सर्वनामाला एखादा शब्द जर जोडून आला, एखादा शब्द जर जोडून आला, तर आपण त्याला म्हणतो शब्दयोगी अव्यय. काय म्हणतो आपण, शब्दयोगी अव्यय. फॉर एक्झाम्पल आपण या ठिकाणी असं म्हणलं, तात्या मनूसाठी लहान आहेत. तात्या मनूसाठी काय आहेत, लहान आहेत. या ठिकाणी मनू या नामाला शब्द जोडून आला, तो कोणता जोडून आला बळांनो, साठी. म्हणजेच तो जोडून कशाला आला, तर नामाला जोडून आला. आणि नामाला जोडून आला असेल, सर्वनामाला जोडून आला असेल, तर त्याला आपण म्हणतो शब्दयोगी अव्यय. किंवा वाक्यामध्ये जोडून येणाऱ्या शब्दाला आपण काय म्हणतो, शब्दयोगी अव्यय. ओके, आपण फॉर एक्झाम्पल असं म्हणलं, मी
तिच्यासाठी लहान आहे। काय केलं मी, नाम झालं, नामानंतर मी काय घेतलं या ठिकाणी सर्वनामाचा वापर केला, मग नामाला नाही सर्वनामाला जोडून येणाऱ्या अविकारी शब्दाला विद्यार्थी मित्रांनो आपण काय म्हणतोय, शब्दयोगी अव्यय। वाक्यात जोडून येणाऱ्या शब्दाला आपण काय म्हणतोय, शब्दयोगी अव्यय। म्हणजे शब्दयोगी अव्ययाची व्याख्या सुद्धा मी तुम्हाला या ठिकाणी सांगितली, नामाला व सर्वनामाला जोडून येणाऱ्या अविकारी शब्दाला शब्दयोगी अव्यय असे म्हणतात। शब्दयोगी अव्ययचे सुद्धा विद्यार्थी मित्रांनो आपल्याला प्रकार शिकवायचे आहेत, ठीक आहे, ओके। त्यानंतर पुढची शब्दाची जात आहे ती उभयान्वयी अव्यय। काय सर्वसाधारणपणे उभयान्वयी अव्ययाची व्याख्या आहे, तर दोन शब्द किंवा दोन वाक्यांना जोडणाऱ्या, काय म्हटलं विद्यार्थी मित्रांनो, दोन शब्द किंवा दोन वाक्यांना जोडणाऱ्या अविकारी शब्दाला, दोन शब्द किंवा दोन वाक्यांना जोडणाऱ्या अविकारी शब्दाला आपण काय म्हणतोय, उभयान्वयी अव्यय। काय म्हणतोय आम्ही, उभयान्वयी अव्यय। उदाहरण आपण म्हटलं आई व बाबा, आई व बाबा हे माझे दैवत आहेत, हे माझे दैवत आहेत। आणि विद्यार्थी मित्रांनो या दैवतांसाठीच येणाऱ्या येणाऱ्या 2024 भरतीमध्ये तुमच्या अंगावरती वर्दी दिसली पाहिजे। अगाई 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 मी पोलीस झालो पोलीस झालो, बाबा 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 मी पोलीस झालो पोलीस झालो, हा शब्द जेव्हा तुमच्या आईच्या, हा शब्द जेव्हा तुमच्या बाबांच्या कानावरती पडेल तेव्हा त्यांच्या डोळ्यातून मुलांनो आनंद अश्रू येतो। मग विद्यार्थी मित्रांनो आपण आपल्या आई वडिलांना आनंद अश्रू द्यायचे की दुःखाश्रू द्यायचे हे तुमच्या माझ्यावरती अवलंबून आहे। आणि स्वाभाविकपणे कुठल्याही मुलाला असं वाटत नाही की माझ्यामुळे माझ्या आई वडिलांच्या डोळ्यामध्ये हे दुःखाश्रू आले पाहिजेत, तर नकोय तर मला दे, आम्हाला वर्दीच्या रूपाने हे आनंदाश्रू आले पाहिजेत। आणि आनंदाश्रू देण्याचं कार्य गेली 24 वर्षापासून हे विद्यार्थी मित्रांना आम्ही या अकॅडमीच्या माध्यमातून करत आहोत। आम्ही कमी कालावधीमध्ये भरतीच्या वेळेमध्ये अगोदर आम्ही 4-6 महिने आम्ही अशा प्रकारचे व्हिडिओ अपलोड करत असतो, कारण इतर वेळेला तशा प्रकारचा वेळ नसतो। महाराष्ट्रभरातून विद्यार्थ्यांच्या मागणी आहेत आणि त्यामुळे आपण अशा सर्व विषयांचे व्हिडिओ आपण अपलोड करून तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचवणार आहोत। तत्पूर्वी आपण आपल्या विषयावरती येऊया। फक्त मी तुम्हाला सांगेन, तुम्ही मला साथ द्या आम्ही तुम्हाला वर्दी देतो, तुम्ही मला साथ द्या आम्ही तुम्हाला वर्दी देतो, मेहनत तुमची विद्यार्थी मित्रांनो, मेहनत तुमची आणि साथ आमची। पुन्हा एकदा आपण आपल्या या उदाहरणाकडे जाऊया, दोन शब्दांना जोडणारा अविकारी शब्द, दोन शब्द उडले, एक आहे आई आणि दोन काय आहे बाबा। आई आणि बाबांना जोडणारा जो अविकारी शब्द आहे तो कुठला आला या ठिकाणी, व। कोणता आला, व। याला आम्ही काय म्हणतो, उभयान्वयी अव्यय, ओके। दुसरी व्याख्या काय, दोन शब्द किंवा दोन वाक्य, दोन शब्द किंवा दोन वाक्य, मी स्टेशनवर गेलो पण गाडी निघून गेली, गाडी निघून गेली। काय झाले या ठिकाणी, मी स्टेशनवर गेलो, मी स्टेशनवर गेलो पण गाडी निघून गेली। पण याला आपण म्हणतो उभयान्वयी अव्यय। का म्हणतो, तर मी स्टेशनवर गेलो हे एक वाक्य झालं, गाडी निघून गेली हे एक वाक्य झालं, आणि याला जोडलं कशाने विद्यार्थी मित्रांनो, तर पण। म्हणजे दोन शब्द असतील दोन वाक्य असतील यांना जोडणाऱ्या अविकारी शब्दालाच आपण उभयान्वयी अव्यय असं म्हणतो। मग या उभयान्वयी अव्ययाच्या मला प्रकार पाहायचे आहेत, प्रधानत्व असेल गौणत्व असेल, प्रधानत्वाचे पुन्हा 4 प्रकार पडतात, गौणत्वाचे पुन्हा 4 प्रकार पडतात। हे सगळं मी पडापट पडावर तुमच्याशी मी बोलू शकतो पण ती वेळ आता नाहीये। आपण त्या त्या टॉपिकवरती अगदी डिटेलमध्ये आपण अशा प्रकारचं सर्व तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीने मराठी व्याकरण देण्याचा मी स्वतः प्रयत्न करणार आहे, त्याबद्दल तुम्ही निशंक करा, ओके। उभयान्वयी अव्ययाची व्याख्या मी पाहिली, दोन शब्द किंवा दोन वाक्यांना तो काय करतोय, जोडतोय, म्हणून आम्ही त्याला उभयान्वयी अव्यय म्हणतोय। आणि केवल प्रयोगी अव्यय, आनंद दुःख आश्चर्य तिरस्कार। पूर्वी बघा ना विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही प्रश्नपत्रिकांचा अभ्यास करत असाल ना, तर एक वाक्य आहे ना, एक वाक्य नेहमी परीक्षेला विचारलं जायचं, शाबास शाबास माधुरी तू, माधुरी तू पोलीस झालीस, शाबास माधुरी तू पोलीस झालीस। काही आमच्या पुरुष मंडळींना या वाक्याचा खूप राग यायचा,
नेहमी नाव कोणाचं? माधुरी माधुरी माधुरी. वर्गामध्ये एक मुलगा बोलला सर माधुरी लिहित आहे, आमच्यापैकी एका कोणाचं तरी मुलाचं नाव लिहा ना सर, शाब्बास म्हणून नाव लिहा ना, आम्हाला सुद्धा बरं वाटेल. काय हरकत नाही, गंमत म्हणून मी तुम्हाला या ठिकाणी सांगितलं. पण हे उदाहरण वारंवार विचारलं जात होतं आणि जिथं आपल्याला माहित आहे तुम्हाला की उद्गारवाचक चिन्ह आहे, एक्सक्लेमेटरी मार्क आहे, त्याला आपण का म्हणतो? तर स्वाभाविकच आहे, केवल प्रयोगी अव्यय. भावना कोणत्या व्यक्त होत आहेत? आनंद, दुःख, आश्चर्य, तिरस्कार, प्रशंसा इत्यादी. याचे सुद्धा वेगवेगळे प्रकार आपल्याला आहेत. हर्षदर्शक आहे, दुःखदर्शक आहे, तिरस्कार दर्शक आहे, विरोध दर्शक आहे, संमती दर्शक आहे, संबोधन दर्शक आहे. ओके, हे सगळे प्रकार आम्हाला पाहायचे आहेत. पण आता आम्ही या ठिकाणी काय पाहिलं? तर विकारी शब्दाचे एकूण जाती किती आहेत? चार आहेत. नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद, ज्यांना आपण सव्यय शब्द असं म्हणतो. अविकारी शब्दांच्या जाती किती आहेत? चार आहेत. ज्यांना आपण अविकारी शब्द म्हणतो आणि अविकारी शब्दांनाच आपण पुढे जाऊन म्हणतो अव्यय. म्हणजे विकारी आणि अविकारी शब्द मिळून एकूण शब्दाच्या जाती किती तयार होतात? तर आठ. जर प्रश्न आपल्याला विचारला आणि वारंवार विचारला एकूण शब्दाच्या जाती किती, तर आपल्याला सांगता आले पाहिजेत आठ. परत एकदा बोलतोय, कोणत्या? नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद, क्रिया विशेषण अव्यय, शब्दयोग्य अव्यय, उभयानवी अव्यय आणि केवल प्रयोगी अव्यय. आजच्या व्हिडिओमध्ये आपण विद्यार्थी मित्रांना काय शिकलो? तर शब्दाच्या जातीची ही आपण ओळख करून घेतली, शब्द म्हणजे काय ही आपण व्याख्या पाहिली. शब्दाच्या जातीमध्ये शब्द दोन प्रकारचे असतात, विकारी आणि अविकारी शब्द असतात. हे आम्ही पाहिलं. विकारी शब्दांमध्ये लिंगवचन पुरुषाप्रमाणे कसा बदल होतो हे आपण पाहिलं. तर विकारी शब्दाच्या मी चार जाती सांगितल्या. अविकारी शब्दांमध्ये लिंगवचन पुरुषाप्रमाणे बदल का होत नाहीये, म्हणजे बदल होत नाहीये, म्हणून आपण त्याला अविकारी शब्द म्हणतो. त्याच्या आपण चार जाती पाहिल्या आणि विकारी आणि अविकारी शब्दांचे मिळून एकूण विद्यार्थी मित्रांनो शब्दाच्या जाती आठ तयार होतात. मग याच्यामध्ये एक सांगू, क्रिया विशेषण आहे, क्रिया विशेषण फक्त, याचा आपण शब्दाच्या जातीमध्ये समावेश करू शकतो की करू शकत नाही हे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. कारण क्रिया विशेषणाचा समावेश हा शब्दांच्या जातीमध्ये नाहीये, तर तो समावेश कशाचा आहे? क्रिया विशेषण अव्ययाचा आहे. पण मला क्रिया विशेषण कशाला म्हणायचं आणि क्रिया विशेषण अव्यय कशाला म्हणायचं याच्यातला जर फरक तुम्हाला पाहायचा असेल तर या पुढचे सुद्धा तुम्हाला व्हिडिओ हे पाहावे लागतील, त्याचा अभ्यास करावा लागेल. पुन्हा 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 रिवाइज करून रिपीट करून तुम्ही हे विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ बघू शकता. ओके, खूप चांगलं काम आम्ही तुमच्यासाठी करतोय. फक्त आम्हाला या माध्यमातून तुमचा फीडबॅक द्या. मग अगदी यूट्यूब चॅनेलवरती आमचा व्हिडिओ असेल, इंस्टाग्रामचा व्हिडिओ असेल, फेसबुकवरती आमचा व्हिडिओ असेल, तर तुमचे लाईक, तुमचे कमेंट्स या माध्यमातून माझ्यापर्यंत आमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा. उमंग यशवंत करिअर अकॅडमी ही 100% तुम्हाला वर्दी मिळवून देण्यासाठी एक चांगलं यशाचं पावलं आम्ही या ठिकाणी उचलत आहोत आणि तुम्हाला वर्दी मिळवून देण्यासाठी नक्कीच आमचा त्या ठिकाणी कोणता ना कोणता तरी एक खारीचा वाटा म्हणू आपण, तो 100% आम्ही या ठिकाणी घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. फक्त परत एकदा सांगतो, आजचा पहिला व्हिडिओ मी अपलोड करतोय, बऱ्याच दिवसानंतर अपलोड करतोय. जाता जाता एकच सांगेल, या पुढचे सगळे लेक्चर हे तुम्ही अटेंड करा, व्हिडिओ तुम्ही अटेंड करा, पुन्हा पुन्हा ते पहा, तुमच्या मित्रमैत्रिणींना सुद्धा ते तुम्ही पाठवा, त्यांना सुद्धा ते लाईक करायला सांगा, शेअर करायला सांगा. यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून सबस्क्रायबर म्हणजे आमचे कसे वाढतील यासाठी सुद्धा आपण प्रयत्न करा. परत एकदा बोलतो की तुम्ही मला साथ द्या, मी तुम्हाला वर्दी देतो, मेहनत तुमची आहे, साथ आमची आहे. जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, धन्यवाद, थँक्यू. आज या ठिकाणी आपण थांबतो.